आहे की महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी विशेषतः लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि सुरू केल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासूनच आपण हे फॉर्म मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरण्याचं चालू केलं. आपण बघितलं असेल की रोज या ठिकाणी गर्दी होत आहे. जवळपास 3,000 महिलांनी या ठिकाणी आत्तापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत आणि गेल्या 14 तारखेपासून आपल्याला लक्षात असं असेल की रक्षाबंधननंतर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 1,500 प्रमाणे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होणं सुरू झालेलं आहे. आत्तापर्यंत जवळपास 70% महिलांचे आमच्या ज्या भगिनीने माझ्याकडे या फॉर्म भरले या ऑफिसला मराठी मॅडमच्या नेतृत्वाखाली जे ऑफिस या ठिकाणी फॉर्म भरण्यात आले त्या ऑफिसमध्ये साधारणतः 70% महिलांना 3,000 रुपयाप्रमाणे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झाले. अशा प्रकारे लाडकी योजनेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद चेंबूरमध्ये मिळाला. निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्र शासन सर्वच घटकांचा या ठिकाणी विचार करत आहे. जसं लाडकी बहीणचा विचार केला त्याचबरोबर युवकांचा देखील या ठिकाणी लाडक्या भावांचाही विचार करून त्यांनी अप्रेंटिसशिपसारख्या रोजगार त्यांना ट्रेनिंग देण्याचं या ठिकाणी जाहीर केलं आणि आपण बघितलं की त्या ट्रेनिंगमध्ये 6,000-8,000 रुपये ते 10,000 रुपयापर्यंत त्या त्या शिक्षणाच्या पात्रतेनुसार त्यांना देण्याचं शासनाने जाहीर केलं आणि त्याचाही सुद्धा प्रतिसाद त्याला मोठ्या प्रमाणात मिळत आहे. त्याचबरोबर आता आपण बघितलं की या ठिकाणी आम्ही गेल्या 4 दिवसापासून मुख्यमंत्री वयस्वी योजना आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा तीर्थदर्शन योजना या दोन्ही योजनांचे या ठिकाणी फॉर्मचे गेल्या 22 तारखेपासून आम्ही या ठिकाणी फॉर्म मोठ्या प्रमाणात भरण्याचं सुरू केलं आहे. समाज कल्याण विभागाने या ठिकाणी फॉर्म्स आम्हाला पुरवलेले आहेत आणि त्यानुसार सगळेच ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येऊन या ठिकाणी फॉर्म भरताना आपण बघत आहोत. याचासुद्धा मोठ्या प्रमाणात लाभ विभागातील ज्येष्ठांनी घेतल्याचं आपण बघतो. सांगत होता काय या योजनेमध्ये आपण बघितलं की वयश्री योजनेमध्ये वृद्धांना या ठिकाणी त्यांच्या दुर्बलतेनुसार सहाय्यभूत ठरणारी साधनं उदाहरणार्थ चष्मा असेल, श्रवणयंत्र असेल, ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, निब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी वस्तू घेण्यासाठी इत्यादी उपकरणं घेण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य 5,000 रुपये सरकारच्या वतीने देण्यात येतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघितलं असेल की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेअंतर्गत सुद्धा 30,000 रुपये प्रत्येकाला या ठिकाणी देण्याचं शासनाने ते जाहीर केलेलं आहे आणि जर तो व्यक्ती वयस्कर व्यक्ती 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशा व्यक्तींना सुद्धा मदतनीस म्हणून एक जीवनसाथी म्हणून त्याच्याबरोबर प्रवास करण्याला शासन पूर्ण खर्च देणार आहे. म्हणजे 75 वर्षाच्यापेक्षा जास्त असेल तर 2 माणसाचा शासन खर्च उचलणार आहे. ही त्यातली चांगली गोष्ट आहे. आत्ताच आमचे मराठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना चालू केलेली आहे. अनुषंगानं मी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आलो. त्याच्यामध्ये महाराष्ट्र म्हणजे तीर्थदर्शनाचे प्रमुख काही ठिकाण आहे. पंढरपूर असेल, शिर्डी असेल, हैदराबादचं बालाजी मंदिर असेल, जे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी जाण्याकरता फॉर्म भरण्यासाठी मी घेतला. महाराष्ट्र शासन या उपक्रमाला 30,000 रुपये आपल्याला देते प्रत्येकाला. आणि समजा साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे ज्या सवय 75 वर्ष पूर्ण आहे त्यांची जीवनसाठी मग पत्नी असेल सोबत किंवा एखादं बंधू असेल बहीण असेल त्यांनाही जीवनसाठी म्हणून 1,30,000 रुपये ज्यादा रक्कम अदा केली जाते. महाराष्ट्र शासनाची अजून एक महत्त्वाची बाब आहे, त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. दुसरा एक मुख्यमंत्री वयस्की योजना आहे. एक माझे जवळचे रिलेटिव्ह आहेत, त्यांचं एक वयस्कर असल्यामुळे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी मी त्याकडे आलो. शासनाने त्याच्यामध्ये त्या योजनेअंतर्गत जे काय लाभ मिळतात शारीरिक असं किंवा समर्थता किंवा दुर्बलतेनुसार
आता साहेबांनी सांगितलं चष्मा श्रवणानंतर ट्रायपॉड किंवा फोल्डिंग वॉकर किंवा कुठची इत्यादी जे काय नंबर बेल्ट वगैरे त्यापैकी कुठलं तरी उपकरण आपल्या उपयुक्त घरातल्या व्यक्तीला मिळावं याकरता फोन करण्यासाठी मी याठिकाण उपस्थित आहे. सर एक काय झालं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ॲक्च्युली मध्य प्रदेश सरकारनं पूर्ण चालू केली होती. त्या गरजेवर आपल्या महाराष्ट्र सरकारनं एक निर्णय घेतला की जे सर्वसाधारण मध्यमवर्ग असेल गोरगरीब महिला असतील त्यांना कुठंतरी एक आधार म्हणून एक कौटुंबिक आपल्या गरजा भागवण्याकरता कमीत कमी तिला 1500 रुपये दिले तर तिच्या एक वैयक्तिक काही गरजा भागू शकतील म्हणून ती योजना सरकारनं अंमलात आणली आणि महाराष्ट्रामध्ये 2 कोटीच्या वर आत्तापर्यंत फॉर्म भरले गेले आहेत आणि 1 कोटीच्या वरती महिलांना निधी प्राप्त झालेला आहे आतापर्यंत 3000 रुपये प्रमाणे 2 महिन्यांचे. त्यामुळे त्यांना ह्या नेमकं सणासुदीचे दिवस आहेत आता रक्षाबंधन झालं दसरा येईल दिवाळी येईल त्याचा फायदा त्यांना होणार आहे.